हाय हॅलो नमस्ते, मी प्रज्ञा. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा प्रज्ञा सुयोग्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. कसे आहेत तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मजेतच असणार. आणि आज आहे बुधवार, संकष्टी आहे. संकष्टीचा काही उपवास नसतो, फक्त पाळी असते. तसं पण आम्ही बुधवारी खातच नाही, पण आज संकष्टीसुद्धा आहे. तर जेवण वगैरे माझं झालं आहे रेडी. भात, मसूरची आमटी, चपाती आणि वांगी म्हणजे मसाला तर जशी परतली आहे त्याची भाजी केली आहे मी. त्याच्यामध्ये काही कांदा टोमॅटो टाकत बसते नाही, असंच सिंपल. कारण तशी वांगी खायला पण खूप छान लागते, करून बघा नक्की. आणि ते सुयोग आता करणार आहे साफसफाई, म्हणजे त्यांचं चार वगैरे कापून झालेलं आहे. तर ते बोलले मी आज जरा काम करतो, म्हणजे जे आम्ही झाडं लावलेली होती ना त्याच्या बाजूला भरपूर रान वाढलं आहे. कारण आजूबाजूला सगळं आता साफ केलं आहे आणि तेच एक जागेल हे बघा, एक साईडला तेच विचित्र दिसतंय. त्यामुळे ते बोलले मी आता सर्व साफ करून घेतो. तर मी तुम्हाला दाखवते की कसं दिसतंय ते. सुयोग रेडी झाले साफसफाई करायला आणि इथे आम्ही कपडे सुकत घातले, कालपासूनचे घातलेले आहेत. म्हणजे काय केलं माहिती आहे, संध्याकाळी काढून ठेवले आणि परत मग आता घातले. तर सुकतच नाहीत कपडे अजिबात, ऊन काय एवढं पण नाही आहे ना. आणि इकडे कसं आता जरा चांगलं वाटतं ना स्वच्छ. इकडे थोडं थोडं गवत परत आलेलंच आहे ते, हे बघा. म्हणजे सगळी आतमध्ये जी झाडं लावलेली आहेत ना ती पूर्ण दिसतच नाहीत अजिबात. त्यामुळे आता हे सर्व काढतायत सुयोग. आणि आता हे पण नाही ना ठेवणार तुम्ही, सर्वच काढा कारण ते बरोबर दिसत नाही. आपण बघू नंतर काहीतरी साडी वगैरे लावू आहे ना सेफ्टीसाठी. फुलांचा ना भरोसा नाही आहे, कारण आता हे मी सुयोगला बोलली होती की ना सर्वच काढा, फक्त झाडच असू द्या. पण कारण दुपारचं वगैरे कसं जरा डोळा आपला लागतो, झोपलेलो असतो आपण, तर कसं ना ते गुरं कोण ना कोण येऊन काहीतरी खातील, किंवा आमचीच गुरं खातील, दुसऱ्यांची कशाला पाहिजे, आमचीच पण खाऊ शकतात. म्हणून ते बोलले की मी आता हे सगळं काढणार आणि झाडे हे लावणार, साडी लावणार. एक दोन साड्या बस होतील लावायला, जरा मोठी होईपर्यंत झाडं, नंतर काय मग टेन्शन नाही. आणि आता मी आली आहे ना तर ही दोघं पण आलीत पाठून, ऊन घेत आहेत. ही लोक तर सकाळी उठल्यापासून आहे ना इकडेच असतात, हे बघा ह्याच्यावरती, नाही तर इकडे अशी लोळत असतात. आता आम्ही हा ना गटर पण बंद केला, गटर नाही बोलत म्हणजे ह्याला काय हो बोलतात ते, पाणी जाण्यासाठी जे आम्ही इथून केलं होतं ना ते आता आम्ही बंद केलं आहे. आणि इथे एक खड्डा केला आहे, सोस खड्डा. एक सबस्क्रायबर आहेत आपले, ते बोलले होते की सोस खड्डा करा म्हणून, तर आम्ही आता इथे असा केलेला आहे. आणि हे सगळं बंद केलं आहे म्हणजे आता मच्छरसुद्धा होणार नाहीत. तसं मच्छर नाही आहेत ना आता, मच्छर नाही येतात. आता भात वगैरे कापल्यानंतर ते येतील काहीतरी, पाक काय येतात ना पाखरं काय म्हणतात तसं, टोळ, हां टोळ येतात ते. जा तू पण जा मदत करायला सुयोगला. काय रे, हा बोका येतोय, बोका येतोय नाही लोळतोय बोका. त्यांची मस्तीच चालू असते आणि ही तर जरा शांत पण बसत नाही, किंवा तो जरी शांत बसला तरी हिला बसवत नाही. ही बघा कुठे आता, हा माझी चप्पल निघाली. मी जाणार तिथे येणार काय तू? मी जाशील तिकडे येशील बुटकी. हे बघ इथे बघ, इथे बघ, इथे बघ. पहिले हे काढा ना पूर्ण, म्हणजे तुम्हाला अडचण नाही होणार. उन्हाच्या आधीच करायला पाहिजे ही कामं, पण आता काय सुयोगला पण वेळ नसतो सकाळपासून. चार बीर कापण्यातच वेळ जातो त्या एका गाईसाठी, त्यामुळे आत्ता करायला घेतले त्यांनी. आता किती वाजलेत काय माहिती, बघितलं नाही मी. किती वाजले होते? 12:30. निघेल का पटापट? पटापट निघतो. त्या ह्याचे लिंबूचे काटे लागतील. झाड दिसतच नाही अजिबात, कितपत मोठी झाली आहेत, काय झाली आहे ना. अगो ती होती खाली मांजर होती, तिच्या अंगावर टाकलं पळाली पटकन. विळा मी जरा आतमध्ये जाऊन येते, कारण ना गॅस चालू आहे, भाजी ठेवली आहे ना थोडी.
हे बघा, इथे माझं जेवण झालेलं आहे. लाईट लावली नाही मी, काळोख आहे त्यामुळे. इथे मसूरची आमटी, इथे वांगी फ्राय करते मी, आणि भात आणि चपाती. वांगी मी तुम्हाला दाखवते मी कशी केली ती. हे बघा, फक्त हळद, तिखट, मीठ आणि हे कांदा लसूण मसाला टाकलाय तेलामध्ये, आणि वांगी परतले, बस एवढंच. चपाती बरोबर खायला. वांग्याची भाजी पण छान लागते, म्हणजे वांग्याची भाजी ना कशी पण केली तरी मस्तच लागते. भजी म्हणा, अशी असं परतलेलं, किंवा मला जास्त करून वाटणवाली भाजी नाही आवडत, भरली वांगी आवडतात, किंवा वांग्याचं रायतं असं ते आवडतं. फक्त जे आपण छोटे छोटे बारीक चिरून वटण बिटण घालून करतो ना, बटाटा घालून, ती नाही मला आवडत. त्याच्यात जर जवळ असेल तर छान लागते ती भाजी. आणि तिकडे बघताय पत्र्यावर ना सुयोगनी गवत सुकत टाकलंय, म्हणजे हे जे हिरवं गवत ते काढून आणतात ना, तर ती गाय आहे ना राधा, ती ना शोधून शोधून त्यातलं खाते, आणि जे जाड जाड असेल ना ते टाकून देते. मग सुयोग काय करतात असं बघा, त्याचं हे बांधले, वरण केली आणि पत्र्यावर टाकले, म्हणजे ती आता सुकली ना की ते सुकं गवत तयार होईल, मग ते बरोबर खातील. म्हणून असं ठेवलंय, वेस्ट कशाला करायचं तेवढं, कारण ते आणतात तेवढं कापून ते मेहनतीने. गायींना टाकायला काय जाते काय हो, कारण मला माहिती आहे ना आता किती कापतात ते, उन्हामधून वगैरे जावं लागतं सर्व हे करायला, आणि त्यांना काय गायी टाकून देतात. आता जे आपले नवीन सबस्क्रायबर असतील ना त्यांना हे माहिती नसेल, जुन्या सबस्क्रायबरांना तर माहिती आहे आपल्या की इकडे कोणती कोणती झाडं लावली आहेत ती, पण आता हे स्वच्छ होऊ दे त्यानंतरच मी दाखवते, असं समजणार नाही तुम्हाला. बघून करा हां, पायाखाली बघून करा, म्हटलं ऊन आहे ना. हे काय आलं असेल खैर वगैरे, लाजाळू, ते तुम्हाला लगेच लागतं, जरा बघून करा ना. हे बघ अंगावर ना, ही बघता पायाखाली. मी काय बोलते माहितीये का, ते जास्वंदाची जी फांदी लावली ना आपण, ती काढून टाकू नका, ती आपण ना इथे कुठेतरी असं लावूया, म्हणजे जास्वंद येतील ना आपल्याला देवाला वगैरे घालायला. हां, मग ते दुसरीकडे ना लावू शकत आपण, तिथेच लावणार, असू दे, ठीक आहे. मग अजून पण आहे ते पिवळी फुलं कसले, ती वेगळी आहेत ना, पण ती पण आपण हे करतोच ना, देवाला वाहतोच. ते पण रुजलंय काय पिवळ्या फुलांचं? अच्छा, आपण लावलंय. लाल जास्वंद आहे आणि हे आहे पिंक कलरचं जास्वंद आहे, आणि ती येलो फुलं माहिती नाही ती कसली आहे, ती येतात अशी, पण आम्ही वापरतो देवासाठी ती. कसं वाटतंय बघा ना, असं एकदम गवत गवत काढल्यानंतर छान वाटते सर्व. यांची लपाछुपी चालली वाटत. अरे काय करतोस तू, ते काय ते उडतंय ना फुल पकडू छोट, त्याला बघतोय. ह्यांना जर बरं वाटतं वाटतं मातीत लोळायला, हा ना, ह्यांना मातीमध्ये लोळायला बरं वाटतंय ना. हे बघ माझ्या पाठून पाठूनच येतात, हे बघा ती बघा, हे बघा हे बघा, मी जिथे जाते तिथे कोंबडी बघायला जाऊया जरा कुठे आहेत. आता ना हे साफ केलंय म्हणून असं बघा घराच्या बाजूने फिरायला पण बसतो वाटतंय सगळी. आमची ही शेणखळ पण भरली सगळी, कारण दोन तीन वर्षाचं शेण आहे सर्व, आणि खूप आतमध्ये एक खड्डा भरपूर केलेला आहे. हे बघा कोंबड्या तिकडे जातात, पिलकरीण पण होती फिरत, तिला घेतली आतमध्ये, ती बघा तिथे दिसणार नाही शेता भातून काळो काय ना, ती बघा. ही दोघं पण गेली तिकडे सारणीमध्ये, त्या आपलं ते हे व्यवस्थित राहिलंय का झाड, हो बिन चिकाचा फणस जगलाय का तो? हा नवे तिकडे लावले,
हाँ एक नारळीन पण आईने दिलेली नारळीन ग्रोथ करते ना चांगली। तिकडे काम करत आहे तर मम्मी आता बसून म्हटलं काय करू, आणि मला ना कालपासून झाले 2 दिवस झाले कपाट लावायचे, तर मी काय करते कपाट लावून घेते आणि मग त्यांचं पण काम होईल तोपर्यंत। चला मी घेते कपाट लावून। पण बघताय तुम्ही, बघा सगळं अस्ताव्यस्त पडलेलं आहे, तर आता त्याला मी व्यवस्थित लावून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। इथे मी ना ही बघा ही साडी मागवली आहे बाई पण भारी देवाची, तर आता त्याचा मला ब्लाऊज सुद्धा शिवायचा आहे, म्हणजे दिवाळीसाठी आपल्याला मला घालता येईल नेसता येईल। आणि ह्या 2 साड्या आहेत देवीच्या लीला, म्हणजे देवीला आपण जी साडी चढवतो ना ओटीमध्ये, त्यांचे लीला होतात ना साड्यांचे, त्यामधल्या मी ह्या साड्या घेतल्या आहेत नेसायला। तर ही इथे आमच्या काळेश्वरी आईच्या इकडे लिलावामध्ये साड्या काढलेल्या आहेत, त्या आहेत येल्लो कलर, असा कलर नव्हता म्हणजे नव्हताच माझ्याकडे, नऊवारी साडीचा आहे, डार्क येल्लो आहे, थोडं असं पॉलिस्टर आहे। तर ही मी घेतली आणि ही मला 300 रुपयाला मिळाली। आणि ही भेट आणि ही साडी तर तुम्ही बघितलातच, महाकालीच्या देवळात आपण गेलेलो तेव्हा मी घेतली ही 220 रुपयाची साडी आहे, आणि कलर खूप चांगला आहे त्या। पण ही साडी आहे नऊवारी, हे बघा ही साडी नऊवारी आहे। ॲक्च्युली मला सहावारीच हवी होती, पण सहावारी ना अशामध्ये होत्या, तर म्हटलं आता एक सहावारी आहेच ना, परत दुसरी तशीच नको, म्हणून मग मी ही हा कलर मला आवडला तर मी ही घेतली। आणि ह्या नऊवारी साडीची ना आपण सहावारीसुद्धा करू शकतो असं ती लेडीज होती तिकडे, ती मला बोलली, कारण बॉर्डर वगैरे बघू शकता खूप छान आहे, नऊवारी पण नेसू शकतो, बघूया नऊवारी, तर नऊवारी नेसेन कारण इथे काही ना काही कार्यक्रम होतच असतात लेडीजचे, तर नऊवारी पण नेसेन, नाही तर मग सहावारी करेन, असं बघूया काहीतरी करेन, जसं काय करेन तसं तुम्हाला मी दाखवेनच व्हिडिओमध्ये की मी या साडीचं काय केलं आहे ते। आणि ह्या 2 साड्या दादा आता आला ना मुंबईवरून तेव्हा घेऊन आला मला, तर ते मी तुम्हाला असंच लांबूनच दाखवलं असेन, ओपन करून नाही दाखवलं आहे। आता मी सुद्धा कालच बघितली चेक, म्हणजे असं ओपन करून कशी आहे वगैरे, तर हे बघा असं हे आहे पदराला आणि छान आहे, म्हणजे अशी एकदम जी जड असते ना काठ वगैरे तशी साडी नाही आहे, पण हलकी फुलकी वेअर करायला खूप भारी आहे ही साडी, सर्व भरलेलं आहे असलं डिझाईन हे बघा। आणि दुसरी ही ग्रीन साडी, ग्रीन कलर हा असा माझ्याकडे नव्हता, एक आहे पण ती अशी लाईट ग्रीन आहे, तर आईला माझ्या खूप इच्छा होती की ग्रीन कलर करायची ती सारखी, तर तिने आपली ही परत एकदा ग्रीन कलरची साडी मला पाठवली आहे। आता व्हिडिओमध्ये अशी थोडं कलर वेगळा वाटेल, पण ही डार्क ग्रीन कलर आहे, आणि ह्यालासुद्धा ना हे आहे काय म्हणतात ते दाखवते हां, हे बघा ह्यालासुद्धा ना पदराला असे लटकणसारखे आहेत, हे बघा जसं त्या साडीला होते तसं, हे बघा असे असा जो पल्लू असतो ना त्या साड्या खूप छान वाटतात। तर आता मला साड्या घ्यायची गरज नाही आहे, कारण भरपूर साड्यांचा स्टॉक झाला आहे, ह्या 2 साड्या ह्या देवीच्या ओटीतल्या 2 साड्या आणि ही 1 साडी, आता एक एक करून ह्याचे मी ब्लाऊज शिवेन, ह्याच्यावरती बहुतेक तर कॉन्ट्रास्टच घालेन काहीतरी वेगळं, ह्याच्यामध्ये पण बघूया कारण नऊवारीचा काय अंदाज नाही आहे ब्लाऊज पीसचा वगैरे, पण ह्यापैकी एक एक साडीचा ब्लाऊज शिवून टाकेन आता मी। आणि ही सुद्धा 1 साडी आहे, ती सुद्धा अजूनपर्यंत नेसली नाही आहे, फक्त घेऊन ठेवली होती अशी सिंपल आहे एकदम, मिशोवरून का फ्लिपकार्टवरून कशावर तरी घेतलेली मला पण आता आठवत नाही आहे, असंच पटकन नेसायला वगैरे, पण मी अजूनपर्यंत नेसलीच नाही, तशीच आहे। ब्लाऊज वगैरे मुंबईला शिवला आहे, हा सिवलेक्स आहे ब्लाऊज, हा बघा, पण तो अजून नाही घातला आहे, म्हणजे नेसायचीच आहे ही साडी,
ही पण आहे अजून एक, पण ही काय अशी कुठे फंक्शनला वगैरे नाही नेसू शकत, असंच एक म्हटलं घेऊन ठेवूया सिम्पल वगैरे अशी, त्यामुळे ही पे घेतलेली. आणि हा सुद्धा एक ब्लाऊज पीस होता माझ्याकडे, बहुतेक हा हां पीस आईनेच दिलेला असेल मला, तर त्याच्यासुद्धा मी सिवलेक्सच ब्लाऊज शिवला आहे बघा. म्हणजे असंच कोणत्या तरी लाईट कलरची साडी वगैरे असेल ना तर त्याच्यावरती हा जाईल. पण हा सुद्धा नाही घातला आहे कारण साडी घालणं ना जास्त होतच नाही, म्हणजे साडी नेसणं. तर आता बघूया पण नेसेनच लवकरात लवकर. चल पट लावून झालं आहे माझं, छोटा कपाट आहे त्यामुळे व्यवस्थित अशी जागा पुरतच नाही, पण आता हे खालचे जे सॅग होत्या त्या सगळ्या आता ना या बेडमध्ये टाकणार आहे. हे इकडे माझंच आहे सर्व, आणि जे नको आहेत त्या सगळ्या साड्या वगैरे ना खालच्या कपाटात ठेवणार आहे. हे ते सुयोगचं, हे आता असं दिसतंय उद्या सगळं इकडे तिकडे होणार. आणि हा मधला कण आणि खालचं सर्व माझंच आहे, फक्त सुयोगचं एकच आहे. कपाट लावलंय मी व्यवस्थित, पण ते कितपत किती दिवस चांगलं राहतंय माहिती नाही. छोटा कपाट आहे त्यामुळे जरा सगळी अडचण होते, मोठ्या कपाट खाली आहे तर तिकडे सगळ्या साड्या वगैरे आहेत एक्स्ट्राचे आमचे कपडे. तर आता आपण मी म्हणजे सुयोगच बोलले की जे आपण वापरत नाही नेहमीला किंवा कधीतरीच वापरतो बाहेर जाताना, तर ते सर्व मी खाली नेऊन ठेवून देतो कपाटामध्ये. आणि ते आपले फक्त रोजचेच कपडे कारण की जास्त काय जाणं होत नाही, गेलो तर फार फार तर देवरुखात वगैरे ते काय एवढं असेच नॉर्मली घालून गेले तरी चालतात. योगची आत्ता चांगोळ झाली आहेत, आता आम्ही जेवून घेतो, पावणे दोन व्हायला आले. हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हिनिंग. तर आत्ता वाजलेत संध्याकाळचे 7, म्हणजे 7:50 कमी आहेत, 10 मिनटं कमी आहेत, आणि ऑलमोस्ट वाड्याची कामं होत आलेली आहेत. वाड्यामध्ये सुद्धा ना उजेड आहे, ब्लप लावला आहे मधोमध, दाखवते मी तुम्हाला. गायींचं आता आमोण वगैरे खाऊन झालेलं आहे, आणि वाड्यात बघू शकता धुरी केले कारण आता थोडे थोडे मच्छर यायला लागलेत. इकडे तसं नाही, खाली बाजारपेठेत सुद्धा मच्छर आहेत बऱ्याच, कारण सुयोग डेअरीत जातात तेव्हा बोलतात संध्याकाळचे की मच्छर आहेत ना, आहेत ना मच्छर. आणि का पण ते आता कुठे मध्ये झाल्या मच्छर एवढ्या. आणि ब्लब बघा, जो इकडचा मागचा होल्डर होता तो कोंबडीने तोडलेला ना, तो आता आम्ही इथे मधोमध ठेवला कारण इथे काळोख पडायचा, कारण कोपऱ्यातली गाय असते ना मग ते तिकडे दिसायचं नाही काय व्यवस्थित, म्हणून आता इथे असा मधोमध लावलाय तर छान उजेड येतोय. अजून चहा वगैरे सुद्धा घ्यायचा आहे, तर सुयोग आता गवत वगैरे टाकून येतात. एकदाच वाड्यातलं कामं झाली ना की कसं मग बसायला जरा बरं वाटतं. आणि आता इकडचा ब्लफ आहे ना तो सुद्धा आम्हाला पुढे घ्यायचा आहे, का माहिती आहे का, असं मग चारी बाजूने जे पुढे असा चांगला उजेड पडेल, नाहीतर कसा इथले पायरीवरतीच पडतो फक्त, पुढे काय पडत नाही, काळो काळो पडतो सगळा. तर सुयोग आता उद्या करतील ते कसं काय ते. आणि इकडची साफसफाई करायची होती झाडांच्या बाजूची, ती थोडीफार राहिलेली आहे, ती आम्ही आता नंतर उद्या नंतर म्हणजे उद्या करू आता. आणि दिवाबत्ती वगैरे माझी लावून झालेली आहे. इथे आता आम्ही पोपणीस सोलतोय, म्हणजे सुयोगनी कट करून घेतले चारी बाजूने. कवर खूप जाड असतं ना त्याचं, आणि आतमध्ये असं सगळं कापूस सारखं वाटतं ना, कापूस सारखं असतं काय भरलेलं. मी सोलताना नाही बघितलंय कधी, बाकी खाल्लंय कोपणीस छान लागतो. आतमध्ये बघा केवडूस आणि बाकीचं सगळं मोठं एवढं जाड आहे ना. हे आमच्या इथे म्हणजे आमचं असं झाड नाहीये, आमच्या शेजारी आहे ना पाठीमागे आपलं ते, तेथे पण मस्त पोपणीस लागतात. पण आता हे आम्ही पालीतून विकत घेतलेले, एक हा दोन आणलेले, एक दादाला दिलं आणि एक आमदाला ठेवलं, चिबूड नाही ठेवला फक्त आम्हाला कारण आम्ही तो मागे खाल्ला होता सारखं, पण मला चिबूड इतकं आवडत नाही पण खायला, पोपणीस आवडतं, हिचं आंबट असतं ना जरा.